अशा मला जिथे जोडतील ते संतोष पाटील. नक्कीच आपण पाहतायत मनोजी पाटील देखील उपस्थित झालेले आहेत आज खऱ्या अर्थाने. बरेच क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं आज या ठिकाणी देखील घेऊन आले आहेत आणि त्यांच्या समवेत जर पाहिलं तर आशिष पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवा सेना विस्तारक या पदावर ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या गटातून आपण पाहतोय हे दोन्ही मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि ही मॅच नवीन मॅच रंगते. नवीन मॅचला करूया एकदा जोरदार स्वागत या सामन्याचा. दोन्ही संघ जर पाहिले तर एका बाजूला उंबाट संघ वैभव तयार झालेला आहे स्ट्रायकिंगवर. वैभवची फलंदाजी नक्कीच पाहायला मिळेल ज्या पद्धतीने. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर कौशल तर नक्कीच कौशल नॉनस्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतंय. तर वैभव एक हार्ड हिटर फलंदाज ज्या पद्धतीने वैभवला पाहिलं जातंय खूप चांगला फलंदाज आहे अटॅकिंग फलंदाज म्हणून वैभवला आपण पाहतोय. परंतु त्या बाजूला जर पाहिलं तर नक्कीच मोईन आलाय 22 नंबरची जर्सी आपल्याला पाहायला मिळते अगदी सुरेख जर्सी. आज खऱ्या अर्थाने कौतुक करीन मी GNCC टीमचं. पहिला चेंडू मोईन कशा पद्धतीने हाताळतोय ते नक्कीच पाहणार आहोत. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय जाणीव आहे ज्या पद्धतीने आपण पाहिलं जातंय. परंतु नक्कीच जी बाउंड्री लाईन आहे त्या बाउंड्री लाईनपासून थोडंसं प्रेक्षकांना देखील विनंती करेन लांब राहायचं आहे. पहिला चेंडू अगदी सन्मानदायक खेळलाय वैभव. सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न केला आणि सिंगल रन्स कम्प्लीट देखील केलाय. नक्कीच प्रत्येक खेळाडू जो असतो पहिला फलंदाज एकतर चौकार मारतोय म्हणजे मोठा फटका मारतोय नाहीतर सिंगल रन्स घेतोय ही त्याच्या मनामध्ये थिंकिंग असते. परंतु इथे मात्र गोलंदाज पहिला चेंडू डॉट करण्यास कसा करता येईल याचाच मात्र विचार करत असतो. पुन्हा एकदा मोईन दुसरा चेंडू. हा खराब चेंडू असेल नक्कीच पंच दोन्ही आज बाजूला करतायत. यस इट इज वाईट चेंडू. अभांतर धाव या ठिकाणी नक्कीच घेतली जाईल. मात्र आपण पाहतोय व्हाईटने एक धाव आणखीन वाढेल. पुन्हा एकदा करारी फटका. इथे जर पाहिलं तर तकीर होता आणि त्याच्या अगदी बाजूने चेंडू निघून गेला चार धावांसाठी चौकार. थँक्यू. अगदी करारी फटका पाहायला मिळाला कौशलच्या बॅट मधून. याच्यासाठी जाणला जातोय कौशल एक अटॅकिंग अटॅक करण्यासाठी नक्कीच सातत्याने. परंतु त्या ठिकाणी पहा खूपच चांगलं क्षेत्ररक्षण अप्सर आपल्याला पाहायला मिळालं. संघाचा संघनायक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. सुरेख क्षेत्ररक्षण केलं अप्सरच्या माध्यमातून. चेंडूला थांबवलं गेलंय. रन्स मात्र नक्कीच आतापर्यंत 6 धावा. इथे मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न पंचांकडे स्ट्रॉंग अपील. परंतु काय परंतु इथे मात्र आपण पाहतोय कुठलाही इशारा नाही आहे. बॅटला हलकीशी एज लागली आणि चेंडू निघून गेला. सिंगल रन्स मात्र घेतलं जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा आतापर्यंत. सात धावा आतापर्यंत लागले जात आहेत. वैभव पुन्हा एकदा आज चेंडूचा मारा करील आणि स्विफ्ट शॉट. परंतु इथे डिक्लेअर झोन कडे जाईल चेंडू. अगदी थोडक्यात जर पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाजूने चेंडू निघून गेला. सिंगलने धावसंख्या धाव फलकावर लागली जाईल आतापर्यंत 8 धावा. चेंडूचा खेळ पाहिला तर 5 चेंडू कम्प्लीट झाले आहेत. एका बाजूला वैभव दुसऱ्या बाजूला कौशल ही जोडी आज जर पाहिले तर अगदी फार्ममध्ये आहे. पाहूया कशा पद्धतीने अटॅक करेन. आतापर्यंत 8 धावा जमवले आहेत. येणारे चेंडू जर पाहिले तर शेवटचे चेंडू मोहिन यांचा. टॅपचा फटका. इथे नक्कीच क्षेत्ररक्षणाला कुठला चान्स मिळणार नाहीये. जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि चेंडू जर पाहिला तर सीमारेषे पार चौकार 4 धावा. एक सुपर संगीत अगदी धीरजला आवडणारा हा संगीत आपल्याला पाहायला मिळाला. अपडेटिंग आहे नक्कीच. आपण वंदे स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा आज लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय. आणि शेवटच्या चेंडूवर काही जबरदस्त अफलातून फटका कुशलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आता मात्र आपण पाहतोय
जावेद पटेल आलाय नवीन गोलंदाज दुसरे षटक हाताळण्यासाठी. इथे मात्र पहा सुरेख चेंडू अगदी लेग ब्रेकचा मारा आणि अति गतीने चेंडू फेकला गेला. चेंडू जर पाहिला तर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. पुन्हा एकदा लेग ब्रेक आहे परंतु या चेंडूला अगदी रीड केलाय टॅपचा फटकाने वैभवने या चेंडूला सीमारेषी पार पेटवलाय आणि चेंडू जातोय चार धावांसाठी चौकार. पोट्याला राहू द्या माग जरा पोट्याला राहू द्या माग जरा पोट्याचा आधी लगीन करा पोट्याला राहू द्या माग जरा. थँक्यू गौरव डीजेच्या माध्यमातून आपण पाहतोय आज अगदी धुमाकूळ घातली जाते या मैदानावर. आणि इथे मात्र पहा वैभव थोडासा चान्स घेतला होता डेंजरस एंडकडे धावला होता. जर व्यवस्थित चेंडू फेकला असता फेकी चांगली झाली असती तर काहीतरी चित्र वेगळं असतं. मात्र एक रन्स मिळते धावसंख्या एकने वाढली जाईल स्कोरबोर्डवर. धावसंख्या आतापर्यंत 17 धावा जमवल्या जात आहेत. दोन फलंदाज सुरेख कामगिरी केली आहे. आतापर्यंत स्टार्ट चांगली आहे ती म्हणजेच उनबाट संघाची. जावेद विचार करतोय की कसा पहिली जोडी जी पहिली जोडी आहे ती कशी एक खेळाडू बाद करता येईल याचीच मात्र विचार करत असेल. पण इथे मात्र आपण पाहतोय लेग ब्रेकचा मारा पुन्हा एकदा जावेदने चेंडू घेतला नाही आतामध्ये आणि तेच आपण पाहतोय. इथे रन्स कम्प्लीट केले जाईल एक लेग बायच्या रूपाने ही रन्स कम्प्लीट होते. धावसंख्या एकने वाढेल स्कोरबोर्डवर. धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 18 धावा. नक्कीच माझ्यासोबत मॅजिक फिंगर जर पाहिले तर अभिजित आपल्याला पाहिले कालच्या दिवसात देखील त्यांची साथ आम्हाला शेवटपर्यंत लाभली. आज देखील आपल्याला नक्की जॉईंट झालेत ते पुन्हा एकदा. सुरेख चेंडू अप्रतिम लेग ब्रेकचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. हे चेंडू टाकण्यासाठी भरपूर परिश्रम करावे लागतात तेव्हा हा चेंडू नक्कीच जामेच्या हातामधून सुरेख कामगिरी. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू टॅप करून जागेतच राहिलाय. आणि इथे पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. दोन षटक कम्प्लीट झाले आहेत आणि दोन षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती म्हणजेच 18 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 6 धावा. एकंदरीत जर पाहिलं तर 18 धावा या स्कोरवरती. नक्कीच 2292 सबस्क्रायबर आज जर पाहिलं तर या चॅनलला सबस्क्रायबर नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळते. वंदे स्पोर्टच्या माध्यमातून येणारे नक्कीच 8 सबस्क्रायबर बाकी आहेत तेवीसशे सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी. त्यामुळे नक्कीच आपण या मॅचचा आनंद घेत राहा या टुर्नामेंटचा आनंद घेत राहा आणि येणारे नवीन नवीन अपडेट जे टीममध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत टीमचे प्रत्येक खेळाडूचा फोटो वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून आज कॅप्चर होताना पाहिला. प्रत्येक टीममध्ये कोणता कोणता खेळाडू खेळणार आहे आणि त्याची काय हिस्ट्री राहणार आहे हे देखील आपण अपडेट करणार आहोत. त्यासाठी नक्की जॉईन व्हा तुम्ही लवकरात लवकर वंदे स्पोर्ट्सला. जाऊया अप्सर आलाय संघाचा कर्णधार. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा कुशलला अचंबित केलं आणि चेंडू मात्र सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करत नक्कीच तंबूचा आसरा गोपशालसाठी. यदी थँक्यू मनीषालाही नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 2-3 वर्षापूर्वी जर पाहिलं तर मनीषला एक क्षेत्ररक्षक म्हणून संघामध्ये सामील केलं नंतर गोलंदाज झाला आणि आज जर पाहिलं तर वनडाऊनच्या रूपाने फलंदाज करण्यासाठी सज्ज झालेला आहे. अटॅक केलाय चेंडूवर इथे चांगलं क्षेत्ररक्षण गफर पाहायला मिळत आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षक करताना अगदी जर पाहिलं तर एक्सपिरियन्स म्हणजे सर्वाधिक वयामानाने जास्त असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो या टीममध्ये. चांगला चेंडूला अडवलाय मनीषचा टॅपचा फटका होता परंतु या टप्प्यात फटक्याला देखील रोखलं गेलंय. वैभव आणि मनीष विचार करतोय. आता मात्र जर पाहिलं तर तिसरं षटक आहे नक्कीच कुशल बाद झाल्यानंतर आपल्यावर जिम्मेदारी येऊन राहिले. फुलटचा चेंडू तयार नव्हते वैभव या ठिकाणी खूप गतीने चेंडू आला. बॅट फिरवण्याची जी पद्धत पाहिली आपण वैभवची थोडीशी लेझी झाली. पुन्हा एकदा तो चेंडू अगदी खोलवरचा टप्पा 18 नंबर म्हणजे विराट कोहली याला आठवण करून देणार जबरदस्त. आज जर पाहिलं तर अफजर विराटचा फॅन आपल्याला पाहायला मिळतोय.
थँक्यू डीजे. धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा आतापर्यंत जमवली जाते. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने आपण पाहतोय अफसर गोलंदाजी करतोय, अगदी खोलवर टप्प्याचे चेंडू आपल्याला पाहायला मिळाले आणि ते चेंडू खेळताना कुठेतरी अडथळा निर्माण झाला उनबाट संघाच्या फलंदाजाला. आता मात्र गॅप शोधला आहे, जबरदस्त गॅप. इथे जर पाहिलं तर दोन क्षेत्ररक्षक नक्कीच, एका बाजूला पाहिलं तर शेरोज होते आणि दुसऱ्या बाजूला तकीर होते, परंतु त्यांच्या दोघांच्या गॅप मधून चेंडू निघून गेला. चार धावांसाठी येतोय चौकार आणि या चार धावांच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड होती लागली जातील 23 धावा, 23 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरेख फटका आल्या आल्या चौकार लगावतोय फलंदाज. जर पाहिलं तर मिस्टर स्वयं आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी यंगस्टर आहे उनबाट संघामध्ये. पुन्हा एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न होता परंतु यस नो ची कॉलिंग. आणि इथे 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 पाहतोय आपण थोडीशी गचाळ फेकी झाली होती, अगदी सीमारेषा ओलांडता चेंडू राहिला, परंतु जीवनदान देखील मिळतंय स्वयंला. सिंगल रन्स या ठिकाणी काढून दिलंय मनीषशी, मात्र स्ट्रायकिंगवर पाहायला मिळतोय. शेवटचा ओव्हर या ठिकाणी नक्कीच बाकी आहे, एक षटक म्हणजे 6 चेंडूंचा खेळ. बघूया आपण कशा पद्धतीने उनबाट संघ लढेल, कशा पद्धतीने धावा जमवेल. आणि आतापर्यंत धावांचा जर विचार केला तर स्कोरबोर्डवरती 24 धावा झाल्या आहेत. नक्कीच 18 चेंडूचा खेळ कम्प्लीट झालाय, 24 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. 6 चेंडू हे खूप महत्वाचे असणार आहेत उनबाट संघासाठी, कारण की विचार केला GNCC ए संघाचा तर हा देखील एक ताकदवर संघ आहे, ज्यामध्ये जावेद पटेल सारखा एक मोठा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सैरोज आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम षटक आताळण्यासाठी सज्ज झालाय. बघतोय आपण जर एका बाजूला मिस्टर स्वयं हे दोन बॅटर मनीष आणि स्वयं ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून चान्स घेतले जातील मोठा फटका मारण्यासाठी, परंतु बघूया किती धावा जमवतील. सामन्यामध्ये जर पाहिलं तर सैरोज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी माकवर. पहिला चेंडू अटॅक केलाय परंतु त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण आणि 1+1 दोन धावा येतील. खूप चांगले क्षेत्ररक्षण मोसिनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. अगदी वेगवान चेंडू मारला होता परंतु त्याला पकडण्याचं काम केलं. पुन्हा एकदा स्वयं फलंदाजीसाठी सज्ज होईल, कारण की दोन धावा आल्या आहेत. या दोन धाव्याने धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा आतापर्यंत धावसंख्या रोखून ठेवले. कालच्या दिवसामध्ये जर पाहिल्या तर तब्बल 66 धावाचं टार्गेट ठेवलं होतं, म्हणजे 65 धावा या मैदानावर बनवल्या गेल्या होत्या 4 षटकांमागे. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारायचा होता चेंडू, परंतु अगदी पायाच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये नक्कीच जाऊन थांबला जातोय. रन्स मिळणार नाही आहे, डॉट चेंडू आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. तिसरा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. हा वाईट चेंडू आहे, पंचांचा इशारा येतोय खराब चेंडूचा, पुन्हा फेकावा लागेल हा चेंडू. पलटा चेंडू सोडणार नाही, याच चेंडूला मात्र नक्कीच धमाका होईल. जबरदस्त टॅप केला चेंडूला आणि पाठवून दिलं अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 4 धावांसाठी येतोय चौकार. थँक्यू. 31 रन्स 31 धावा आतापर्यंत झाले आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 3 चेंडूचा खेळ कम्प्लीट झालाय. येणारे 3 चेंडू खूप महत्वाचे असणार आहेत. ज्या पद्धतीने आज खेळलाय उनबाट संघ, धावा झाल्या नव्हत्या परंतु आता अटॅक केला जातोय. पाहतोय स्वयंच्या माध्यमातून, कारण की स्वयंची बॅटचा फ्लो जर पाहिला तर खूप वेगाने फिरतोय. म्हणजे येणारा चेंडू जर पाहिला तर जर बॅटच्या रडारमध्ये आला तर तो सीमारेषे पारच जाऊ शकतोय, ही ताकद आहे त्याच्याकडे. पुन्हा एकदा नक्कीच शेरोज हा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल, व्हाईटचा इशारा येतोय. लेग ब्रेकचा मारा करण्याचा प्रयत्न करतायत परंतु चेंडू त्या पद्धतीने लेग ब्रेक होत नाही. फुलटा चेंडू पुन्हा एकदा तोच नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. स्वयंच्या बॅटमधून येतोय आणखीन एक धमाका, आणखीन एक चौकार, 4 धावा. थँक्यू. 36 धावा
36 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. काय अटॅक केलाय जबरदस्त. पहा स्वयंला एक जीवनदान देखील मिळालं, कारण की जर फेकी व्यवस्थित असती तर तिथे स्वयंचा विकेट मिळाला असता. मात्र आता आपण पाहतोय स्वयंच्या 7 चेंडू मध्ये 15 धावा खूप मदतशीर राहणार आहे आपल्या संघासाठी. इथे मात्र पहा चांगले क्षेत्ररक्षण फैजल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. रनआउटचा चान्स होता परंतु इथे पोहोचली गेली क्रीज मध्ये बॅट नक्कीच स्वयंची आणि इथे सिंगल रन्स कम्प्लीट केले आहेत. 37 धावा स्कोरवरती आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कम्प्लीट झालाय. या ओव्हरमध्ये तब्बल रन्स आतापर्यंत 13 धावा नक्कीच पाहायला मिळाल्यात. 13 धावांवर या ठिकाणी स्टॉप करतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 37 धावा आहेत. 38 धावांचं लक्ष ठेवलं जाईल. 38 टू विन. हॅलो डीजे डीजे चला आपण आलेल्या पाहुण्यांचं सन्मान करायचं आहे. मी आयोजकांना विनंती करतो सोनूजी या आणि आमचे तुमामा सर्वांचे लाडके युवासेना जिल्हा विस्तारक म्हणून जे पद ज्यांच्याकडे आहे सफळ्या कपासाचे आमचे आदरणीय आशिष पडेसाहेब या तुम्हाला मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ सन्मान केले जातील. मी सोनू पिल्ले ह्यांना विनंती करतोय. एक मोठं व्यक्तिमत्व आणि निश्चितच तरुणांच्या प्रत्येकाच्या गळ्यातले ताईत असणारं आणि प्रत्येकांना हवावं असं वाटणारं एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून आपण पाहणार. पालघर जिल्हा युवासेना विस्तारक म्हणून आशिष पाटील मॅनफॉर्म सफाळे कापसेकडे बघा मायाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित कर सर. निश्चितच तुम्ही इथे आल्याबद्दल बाबूस मुलीच्या समोर तुमच्या मनापासून मी हार्दिक सारखं असंच प्रेम आयुष्यभर आमच्या या बाबूस मुलीचं असावं. त्यानंतर बाकी सर्वांचं लाडकं नेतृत्व ज्याने क्रिकेटमध्ये असंख्य लोकांना गौता तारा म्हणून आणलं आणि आज असंख्य लोक मग दांडी उचळी तारापूर संघाकडून खेळायला आपण पाहिलेत. मी चिराग पाटील यांना विनंती करतोय. शिवसेना बोईसर शहर प्रमुख मनोज संघे उर्फ बाब यांना मायाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. काय व्यक्तिमत्व आहे हो चिरागचं आणि बाबचं मैत्रीचं बघितली तर प्रत्येकांना माहिती आहे कधी कुठे भेटतील काय काम करतील सांगता येत नाही अशा पद्धतीचं युवा मोठं बोईसर शहरप्रमुख आपण बघत आहात आणि एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आमच्याकडे अमोल पाटील यांना देखील मी विनंती करतो. सोनूजी आपण यांना सन्मानित करा. तुषारजी आपण सन्मानित करायचं आहे. एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून मनोज आपण बघत आहात. अमोल पाटील यांना सन्मानित केलं. आशिष भाऊ तुम्ही जॉईन व्हा. जोरदार टाय असायला पाहिजे नेहमीच या भागासाठी रात्रंदिवस केव्हाही कामं करा ह्याच्याकडे धावत येणारे आमचे शिवसैनिक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं युवासेनेकडून निश्चितच आपण तिनेही मान्यवर स्थानापन्न व्हा. इकडे आल्याबद्दल बाबीस मूर्तीच्या 2024 आमचे आदरणीय आशिष पाडेसाहेब आमचे मनोजजी संखे आणि अमोल पाटीलजी तुम्ही आल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. पुन्हा जाऊया समाज कक्षामध्ये. तर आपण पाहतोय अगदी 38 धावांचं लक्ष आहे. एका बाजूला मोईन आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवर तर दुसऱ्या बाजूला मोसिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालंय. 38 धावांचं लक्ष आहे. 38 धावा रोखण्यासाठी पहिला चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. अगदी सुरेख चेंडू पाहायला मिळाला. पायावर फेकला होता. कुशल आलाय समोर चेंडूला पकडतोय. जोपर्यंत पकडेल तोपर्यंत रन्स या ठिकाणी जर पाहिलं तर कुठलीही रन्स घेतली जात नाही. फटका चांगला आहे इथे मात्र हार्दिककडे चेंडू होता. सुरेख क्षेत्ररक्षक हार्दिक कडून आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जलद चेंडू आला आणि तदनंतर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूवर आतापर्यंत जर पाहिलं तर कुठली धाव मिळाली नाहीये. दोन्ही चेंडू जर पाहिले तर सुरेख रीतीने फेकले गेलेत. डॉट चेंडू फेकले दोन्ही. पुन्हा एकदा आपण पाहतोय मनीष सज्ज झाले तिसरा चेंडू आतळण्यासाठी. आता मात्र अगदी लेग ब्रेक केला. अगदी यष्टी उद्ध्वस्त केली गेली. डावी यष्टी ज्या पद्धतीने म्हटलं जातंय सुरेख ब्रेक आणि त्यानंतर गडीबाद. पहिला गडीबाद होतोय तो म्हणजेच मोहसिन. Oh
थँक यू. नक्कीच मोसिन, आपल्याला पाहायला मिळाला तीन चेंडू खेळला, परंतु तीन चेंडू खेळत असताना जर पाहिलं तर शून्याचा आकडा नक्कीच आपल्या क्रीज मध्ये घेऊन जातोय. फैजल आलाय, नवीन डावखरे आताचा फलंदाज आहे. इथे मात्र फैजलला चालावी लागणार आहे सिंगासाठी. इथे मात्र रन्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जलद गतीने अगदी यष्टीरक्षक च्या हातामध्ये जाऊन थांबतोय. नक्कीच आपण पाहतोय यष्टीच्या रक्षकाच्या भूमिकेमध्ये भूपेश आपल्याला बाल मिळतोय. खूप चांगली कामगिरी करताना, सिनियर खेळाडू आहे, परंतु खूप चांगलं एफर्ट दाखवत असताना. पाच चेंडू आतापर्यंत कुठलाही रन्स नाही आहे. जर पाहिले तर GNCC ए संघाची ही हालत नक्कीच करून ठेवली मनीष यांनी. खूप चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत पाच चेंडू डॉट फेकल्यात, शेवटचे चेंडू डॉट येईल का? आहा, इथे मात्र शेवटचे चेंडू नक्कीच डॉट असला असता, परंतु थोडीशी चुकी केली यष्टीरक्षकांनी. आणि तदनंतर पाहिलं तर सिंगल रन्स. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच पंचांचा इशारा मात्र आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवायचा. पंच सिंगल रन्स आहे, येस सिंगल रन्स डिक्लेअर झोनकडे वळवलाय. तर सुरेख गोलंदाजी अप्रतिम. मनीष आतापर्यंत जर पाहिलं तर 38 धावांचं लक्ष्य होतं, एकच सिंगल रन्स आणि एक विकेट देखील मिळवलाय. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी कुशल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, सज्ज झालाय. तर कुशल आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा फेकण्यासाठी. पहिला चेंडू इथे मात्र जर पाहिलं तर अगदी हातामध्ये होता कुशलच्या, परंतु सोडलं गेलं. आणि तदनंतर पाहिलं तर बॅकअप देखील झाला नाही. चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार येतोय. नक्की GNCC साठी मात्र ही चांगली आनंदाची बातमी असेल. चौकार आलाय फैजलच्या बॅटमधून. नक्की जो विकेट होता तो मात्र चौकार मिळाला, म्हणजे बोनसच्या रन्स या ठिकाणी नक्कीच मोजल्या जात आहेत. फटका चांगला आहे, इथून मात्र बॅक टू बॅक दुसरा चौकार. फैजल ऑन फायर होताना आपल्याला बाल मिळतोय. दोन चेंडूवर दोन चौकार आलेत. धावसंख्या जर पाहिलं तर आता मात्र वेगाने वाढते, 9 धावा स्कोरवरती आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर दोन चेंडू आतापर्यंत झाले आहेत. थोडीशी घाई करतायत नक्कीच उनभाट संघ, ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 38 धावांचं लक्ष्य आहे, आतापर्यंत 9 धावा जमवले आहेत GNCC ए संघाने. गांधीनगर क्रिकेट क्लब म्हणजेच GNCC पालघरचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अहो, इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग बाईकच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या एकने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या होते ती म्हणजेच 10 धावा, डबल फिगरमध्ये धावा आता मात्र नक्कीच लागले जात आहेत. तीन चेंडूचा खेळ कम्प्लीट झालाय. सुरेख गोलंदाजी. दोन चेंडू जर पाहिले तर थोडीशी चुकी झाली दोन्ही चेंडूवर. दोन्ही चेंडू जर पाहिले तर एक चेंडू गॅपमध्ये होता, एक चेंडू स्वतः मात्र अडवताना कुठेतरी कुशल चुकले गेले. इथे मात्र टॅपचा फटका आहे, सक्सेस होईल नो डाऊट. क्षेत्ररक्षकाला कुठलाही चान्स होणार नाहीये. आणि या चेंडूवर मिळतोय चौकार, मोईनच्या बॅटमधून येतोय चौकार. चार थँक्यू. अगदी जर पाहिले तर तीन चौकार आले आहेत या आता ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न मनीष आहे त्या ठिकाणी. मागे मात्र थांबवलंय फैजलने मोईनला की रन्स नाही आहे. नक्कीच रन्स घेण्याचा प्रयत्न असता तर कुठेतरी विकेटचं पतन झालं असतं, परंतु वेळेतच नक्कीच इशारा आलाय. धावसंख्या आतापर्यंत होते ती म्हणजे 14 धावा, 14 रन्स ऑन दी बोर्ड. 14 धावा झाले आहेत. येणारे चेंडू जर पाहिले तर 13 चेंडू आणि 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 13 चेंडू 24 धन, 13 गेंदो में चाहिए 24 रन. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा वाईट चेंडू आहे, अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. आता मात्र 13 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असेल. टॅपचा फटका सक्सेस होतोय, जबरदस्त टॅप. अगदी आपल्या मान्यवरांच्या भेटीसाठी हा चेंडू निघून जाताना आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूवर 4 धावा येत आहेत. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 12, आणि 12 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता. 12 गेंदों में चाहिए 19 रन.
थँक्यू. इथे मात्र आपण पाहतोय वैभव आलाय गोलंदाजी मार्गवर तिसरे षटक हाताळण्यासाठी. दोन षटक आतापर्यंत नक्कीच मनीष आणि कुशलने केले, परंतु हा चेंडू जर पाहिला तर पहिला चेंडू नो, वेगवान चेंडू फेकण्याच्या नादात वैभव मात्र हा नो चेंडू फेकतोय आणि धावसंख्या एकने वाढेल. स्कोरबोर्ड धावसंख्या 20 धावा. फटका सुरेख आहे, परंतु स्वतः वैभव चेंडूला फील्ड करतोय, रन्स मिळणार नाहीये. अजूनही जर पाहिलं तर 11 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू नक्कीच पाहावा लागेल, व्हाईटचा इशारा येतोय पंचांकडून. 17 धावांची अजूनही आवश्यकता असेल 11 चेंडू मागे. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय फुलटो चेंडू, फायदा उचललाय, चेंडूला दिशा दिली आणि सरळ चेंडू जर पाहिलं तर सी मारेशे पार, 4 धावांसाठी चौकार. इस रियू घेतलाय, परंतु कालच्या सर डिसिजन पेंडिंग आहे, आपण पाहतोय पंचार आपल्या जागेवर जातील आणि जो काही डिसिजन असेल तो नक्कीच त्यांनी पाहिलाय आणि त्या ठिकाणी दर्शवलं जाईल. पंचांचा डिसिजन मात्र आपण पाहतोय. इस फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय, फेअर डिलिव्हरी आहे. धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा, 21 ना, 25 धावा, सॉरी 25 धावा झालेल्या आहेत. अहो पुन्हा एकदा सुरेख फटका, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फेकी थोडीशी गचाळ आपल्याला पाहायला मिळाली. रन्स मात्र आणखीन एक वाढेल, 26 धावा झाल्यात. स्कोरबोर्ड होती जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 38 धावांचं लक्ष आहे. अजूनही पाहिलं तर 9 9 चेंडू 12 धावांची आवश्यकता. अहो चांगला इथे मात्र पहा वेगवान चेंडू होता, थांबवण्याचं काम मात्र मनीषला देखील करता आलेलं नाहीये. सिंगल रन्स मिळेल, ह्या सिंगल सिंगल रन्स वाचवणं खूप गरजेचं आहे. एक सिंगल रन्स आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र चेंडू 8 चिल्लक आहेत आणि 8 मध्ये 11 ची आवश्यकता, 8 गेंदू मे चाहिए 11 रन. पुन्हा एकदा आपण पाहतोय वैभव अगदी वेगवान मारा करताना आपल्याला पाहायला मिळाला आतापर्यंत, परंतु दोन चेंडू ज्या पद्धतीने हाताळले त्यांनी खराब चेंडू होते. इथे मात्र आपण पाहतोय चुकी चुकी आणि चुकी होताना सत्यम आपल्याला पाहायला मिळालं त्या ठिकाणी आणि दुसऱ्या बाजूला कुशल होता, परंतु सत्यमने चान्स घेतला होता. हा चेंडू अडवेन आणि त्यानंतर गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा आणखीन वाढेल. स्कोरबोर्ड धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 31 धावा झाल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आणि आणून ठेवलाय कुठे, गचाळ क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने झालंय आणि तेच कारण बनतंय उनबाट संघाचं की थोडंसं बॅकफूटला जाताना. मात्र सुरेख कामगिरी, सुरेख फलंदाजी. पुन्हा एकदा फटका टॅपचा होता, परंतु इथे विकेटचं होईल पतन, गडी बाद नक्कीच मोहीन बाद होईल. सैरोज आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु पाहतोय आतापर्यंत जर पाहिलं तर समीकरण आपल्याला पाहतोय 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता, 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये
खूप मोठ्या प्रमाणावर अगदी आवडती स्पर्धा म्हणून पाहिलं जात आहे, कारण की प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर युट्यूबचं जरी आपण पाहतो प्रेक्षेपण जरी असलं तरी लाईव्ह स्पर्धा म्हणजे इथे येऊन स्पर्धा पाहण्यात जी मजा आहे ती लाईव्हमध्ये आपण नक्कीच, कारण की चारही बाजूचं मैदान यामध्ये आपल्या या स्वतःच्या नजरेने पाहता येतो आहे. येस आपण पाहतोय 2300 सबस्क्राईब पूर्ण होण्यासाठी फक्त 2 सबस्क्रायबर इथे बाकी आहेत वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून. चला या लवकर लवकर आपण सबस्क्राईब करा आणि 2300चा आकडा त्यांचा पूर्ण करा. स्वयं आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी आलाय पहिल्या चेंडू हाताळताना, सुरेख चेंडू हाताळलाय अगदी थोडंसं पुढे टाकला चेंडू, सैरोजला मात्र हा चेंडू खेळताना कुठेतरी अडथळा निर्माण झाला. 5 चेंडू आणि आता मात्र 7 धावांची आवश्यकता, 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सैरोज फटका तरी इथे प्रॉपरली नाहीये, दिशा देण्याचं काम केलं होतं परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूवर सिंगल रन्स मिळेल. 4 चेंडू आणि आता मात्र 6 धावांची आवश्यकता, 4 चेंडू 6 धावा. दबावमुक्त सामना केला जाईल का की दबाव घेतला जाईल GNCC संघ ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये, कारण की अजूनही जर पाहिलं तर जावेद सारखा एक हार्ड हिटर फलंदाज तंबूच्या आश्रयामध्ये आहे. इथे मात्र गॅप शोधला आहे सुरेख गॅप, वैभव आणि कुशल मध्ये जर पाहिलं तर जो गॅप होता खूप मोठा गॅप वैभव आणि बाउंड्री लाईन मध्ये आणि तेच इथे पाहिलं गेलं अगदी हलक्यात आणि 5 किलो चेंडूला 4 धावांसाठी चौकार येतोय. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. विकेटचा विचार केला तर आपण पाहतोय 2 विकेट आतापर्यंत हे GNCC संघाचे गेले आहेत आणि विचार केला तर 2 विकेट हे उनबाट संघाचे देखील गेले होते. विकेट सेम आहे, 2 रन्स इथे जर पाहिलं तर नक्कीच काढावे लागणार आहेत. तीन चेंडू आणि 2 धावा, विकेट न गमावता 2 धावा नक्कीच काढणं गरजेचं असणार आहे. बघूया 2 धावा आणि समान विकेट आहे म्हणजे 2 धावा ह्या जमवाव्याच लागणार आहेत. थोडस क्षेत्ररक्षण थोडंसं पुढे घेतलंय, पाहतोय आपण. स्वयं पुन्हा एकदा गोलंदाजी अटॅक करण्यासाठी आलाय, 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. सामना तर अगदी रंगतदार परिस्थितीमध्ये आहे, हा चेंडू जर डॉट आला तर मात्र वेगळं काही नक्कीच पाहायला मिळणार आहे. दबाव मात्र नक्कीच दोन्ही संघावर पाहायला मिळणार आहे, परंतु बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. अलक्यात आणि इथे मात्र चेंडूला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षण चांगलं करण्यासाठी परंतु चेंडू गॅदर झाला नाही, हातामध्ये भेटला नाही आणि तेच कारण म्हणतोय सिंगल रन्स घेतले जाईल. आता मात्र 2 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता आहे. अगदी जर पाहिलं तर सैरोज वर पूर्णपणे जिम्मेदारी आहे, 2 चेंडू मध्ये 1 धाव ही बनवायची आहे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र कडक प्रहार केलाय, चेंडू सीमारेषी पार पाठवला आणि या चेंडूवर मिळतोय 4 धावा, विनिंग फटका, चौकार येतोय आणि सामना जर पाहिला तर जिंकला जातोय तो म्हणजेच GNCC ए संघ. चला लगेचच आपण लढत पाहणार आहोत 2 संघादरम्यान. निश्चितच इथपर्यंत आपण मान्यवरांना विनंती आहे आमच्या आयोजकाला की मान्यवरांना मोमेंटो देणार आहोत, आपण सन्मानित करणार आहोत. टीम युवा टायगर आणि GNCC ए संघ दोन्ही संघाचे कर्णधार या, पण युवा टायगर संघाचा कर्णधार आणि GNCC ए संघाचा कर्णधार. चला या पालघर जिल्हा युवासेना विस्तारक आशिष पाडे साहेब आपल्याला विनंती करतोय, नंतर आमचे शहर प्रमुख आणि आमचे समाजसेवक आपण यायचे. आपण बघतो दोन्ही संघ या लवकर मान्यवर आहेत, आपल्या मान्यवर टॉस केले, एका साईडला GNCC आणि एका साईडला आपण बघत आहोत ते म्हणजे निश्चितच आमचा यादवनगरचा संघ युवा स्ट्रायकर हा संघ बघत आहोत आपण. वेल बोल्ड, बहुत ही बढिया बॉलिंग की, बैठ के देख रहा था आपके जो हौसला बुलंद रखा था और बिल्कुल पहले छप्पन होते थे उसके बाद क्या सोचते, क्योंकि आपकी गेंदबाजी अगर नहीं होती तो स्कोर 50 के ऊपर जाता, क्या सोच के गेंदबाजी की थी? यही सोचा था कि हम लोग के 2 ओवर में विकेट नहीं गिरा था, किसी ने विकेट नहीं निकाला था और रन भी ज्यादा हो गए थे, तो दिमाग में ये चल रहा था कि विकेट आए और कम से कम रन. ओके वेल डन. चला समोर से कर्ण आलेत का? ओ यस, बहुत ही बेहतरीन, ब्राव के बारे में क्या कहेंगे? बहुत अच्छा खेलता है, अच्छा टूर्नामेंट है, इस हिसाब से जो विकेट मिल रहा है उसके लिए अच्छा है.
सर आमचे आमचे आशिष पाटील साहेब पालघर जिल्हा युवा सेना विस्तारक म्हणून काम करतात. आपण बघत आहात आमचे लाडके शहर प्रमुख मनोजी संखे समाजसेवक आमच्या इकडे. चला कोण बोलणार? युवा स्ट्रायकर कॉल करेंगे. हां सर, टेल कॉल केला आहे. टेल आया आहे. टेल क्या लेंगे आप? फील्डिंग. कोई बंदे को चेंज किया कि वही टीम सेम खेलेंगे? सेम खिलाड़ी खेलेंगे. किस तरह से ज्यादा प्रैक्टिस करते हैं? काफी दूध मक्खन वहां पे ज्यादा मिलता है, ब्रावो का भी खाते हैं, अच्छा ड्राइव करते हैं. किस तरह से आप प्रैक्टिस कैसे करते हैं? रेगुलर बेटिस पे रहते हैं. ऐसा दूध मक्खन हमारे इधर कोई खाने वाला नहीं है. ओके बढ़िया है. आप टॉस जीते तो क्या लेते थे? हम लोग भी फील्डिंग ही करते टॉस जीते तो. अभी कितने रन टारगेट देंगे कि ये मैच आपने आसानी से निकाल लिया? ऐसे तो नहीं थी, मगर कई कौन से बैट्समैन उनके पास है जिनको आप रोकने की कोशिश करेंगे? इनको हम लोग ट्राई करेंगे 40-45 प्लस करने का इसको. ओके बिल्कुल, चलो जाइए जुड़ेंगे मैच. दोनों टीम के लिए शुक्रगुजार और काफ़ी दोनों टीम के लिए. आणि आमच्या मान्यवराने पुन्हा स्थानापन्न व्हा, तुमचा सन्मान आम्हाला करायचा. एक स्मृती चिन्ह तुम्हाला द्यायचं. चला आपले मान्यवर आहेत, त्यांना इथे निश्चितच एक स्पर्धेच्या माध्यमातून मोमेंटो देण्यात येईल. युवा टायगर अगदी 5 मिनिटांचा अवधी असेल, बॅक टू बॅक खेळला आहेत, 5 मिनिटांचा अवधी. सर चिरागपणे आपल्याला विनंती आहे की आपण युवा सेना पालघर जिल्ह्याचे आमचे आशिष पाटील साहेब आहेत, त्यांना सन्मान करायचं आहे, त्यांना एक मोमेंट ऑफ देत आहोत. जोरदार टाय असायला पाहिजे. निश्चितच एक मोठं काम सफाळे कपाशे गावात येताना आणि जिल्ह्याच्या युवा सेनेसाठी खूप मोठं काम करतात आपण साहेबांना बघत आहात. त्यानंतर बाकी आमचे मनोज संखे उर्फ बॉब बोईसर शहर प्रमुख शिवसेना यांचं देखील आम्ही मनापासून इथे त्यांचं एक छोटीशी आठवण म्हणून त्यांना स्पर्धेच्या माध्यम. आणि त्यानंतर आमचे अमोल पाटील एक युवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून या भागात बघायला मिळतो, त्यांना देखील एक छोटंसं सन्मानचिन्ह सन्मान केलं जात आहे. आणि या मनापासून आशिष साहेब बॉब तुम्ही मनापासून इकडे आलात. आपण बाबूस मीच्याच काम आहे, तुमचं मनापासून अनेक अनेक धन्यवाद. हेच प्रेम याही पुढे बॉबचं असेल, पण आता तुम्ही देखील जॉईन झालात आणि तुम्ही देखील असंच करतील. आणि ईश्वर जिथे जिथे जाईल तुमच्या मनोकामना पूर्ण करतो आणि ज्या आपल्या आकांक्षा आहेत त्या सर्व युवा सेनेच्या मात्र पूर्ण करतील. अनेक अनेक धन्यवाद बॉब तुम्ही इथे आल्याबद्दल, आशिष साहेब तुमचं आल्याबद्दल. आणि अमोलजी तुम्ही ते इकडचे आमच्या घरचेच माणसं आहेत. आणि आता 5 मिनिटाच्या ब्रेकनंतर एक मोठी मॅच आपण बघणार आहोत आणि तत्पूर्वी कौतुक असायला पाहिजे ज्या पद्धतीने बॉब स्मृती चषक आपण बघत आहात. ज्या बाबू स्मृती चषक काय युवा होता हो, प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत होता, हँडसम बॉय वेल एज्युकेटेड म्हणून असणारा. आणि असं म्हणतात ना, जो आवडे सर्वांना तोच आवडे देवांना. आणि होताचं नव्हतं झालं, काळाने घात घातला, पण आज आठवण त्याची स्मरणात राहील. या भागामध्ये केव्हा देखील तुम्ही जाल तेव्हा बाबूचं स्मृती चषक या नावाने आपण बघत आहात. निश्चित जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण एक मॅच बघत आहे GNCC. आणि एका साईडला ब्राव म्हणजे आपण बघणार आहोत ते म्हणजे यादवनगरचा संघ आपण बघणार आहोत, ज्यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली आणि दोन्ही संघाने मातबर संघाला पराभूत केलंय. DJ गाणे नेलं आणि DJ गीत बजाई आहे. अब सोच मां